शहर के शांतिनगर पुलिस थाना अंतर्गत तेलीपुरा निवासी सौरभ कन्हैयालाल 15 उम्र 23 साल को पुराने रंजिश के चलते चाकू से हमला कर गंभीर रूप से घायल किया है। इस मामले में शांतिनगर पुलिस थाने में शिकायत दर्ज की गई है। पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। शहर के शांतिनगर पुलिस थाना अंतर्गत तेलीपुरा निवासी फिरियादी बादल कन्हैयालाल 15 उम्र 19 साल व सौरभ कन्हैयालाल 15 उम्र 23 साल गोंडपुरा मैदान पर बैठे थे। इस दौरान आरोपी अक्षय भगवान मसराम उम्र 26 साल डिप्टी सिग्नल निवासी ने पुराने विवाद के चलते सौरभ 15 पर चाकू से वार कर गंभीर रूप से घायल किया। एक व्यक्ति चाकू ने वार किया है, काय माहिती होती का सांगता ना? एकतील जो फिर्यादी आहे बादल 15 आणि त्याचा भाऊ सौरभ 15 आणि त्याचा मित्र एक आदर्श बनसोडाशी गोंडपुरा या ठिकाणी बसलेले होते। दिनांक 18 तारखेला रात्री 10:30 वाजता त्या दरम्यान यातील आरोपी अक्षय मसराम हा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी बनसोडला दोन झापडा मारल्या, आदर्श बनसोडला दोन झापडा मारल्या। त्या कारणावरून त्याला यातील फिर्यादी बादल पंथने विचारलं का बा याला कशाला मारलं म्हणून, त्याच्यामध्ये दोघांमध्ये वाद झाला। त्यावेळेला तो आरोपी तिथून निघून गेला अक्षय मसराम आणि दुसऱ्या दिवशी 19 तारखेला दुपारी 2:30 वाजता त्याच ठिकाणी गोंडपुरा या ठिकाणी आला आणि हा सौरभ म्हणजे यातील फिर्यादी बादल 15 भाऊ सौरभ 15 हा तिथे हजर असताना फोनवर बोलत होता तो गोंडपुरा ग्राउंड जवळ, त्या ठिकाणी हा आला आणि त्याला पोटामध्ये चाकू मारला आणि शिविगाई वगैरे केली आणि त्या ठिकाणावरून पळून गेला। मग फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये आपला जखमी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याला मग पोलिसांनी मे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केली, त्याचा उपचार चालू आहे, आरोपी अटक आहे। जिसकी शिकायत फिर्यादी बादल 15 द्वारा पुलिस में की गई है। पुलिस द्वारा इस मामले की आगे की जांच शुरू है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।